पुण्यातल्या बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय. धुक्यामुळे बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळतीय. खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे अशी माहिती समजते. ही दृश्य सध्या आपण बघतोय बावधनच्या डोंगरावरची. तिथे विमान अपघात झालेला आहे आणि 3 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. आणखी काही जण जखमी आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जे रेस्क्यू ऑपरेशन सध्या केलं जात आहे त्याचीही थेट दृश्य पुण्यातली आपण बघतोय. काहींचा बळी या अपघातामध्ये गेलेला आहे. काही जण जखमी आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवलं जात आहे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी. हवामान खराब असल्यामुळे बावधनच्या डोंगरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं असं समजतंय. एका खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे आणि सध्याची ही जी दृश्य आपण बघतोय ती बावधनच्या डोंगराच्या परिसरातलीच आहेत. अपघात परिसरामध्ये जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तिथली दृश्य आहे. प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून आपण तपशील घेऊया. बालाजी, सध्या नेमकं काय घडतंय या परिसरामध्ये? तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 लोक जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्यांचा मृत्यू झालाय. आपण जर आता दृश्यामध्ये पाहत असेल तर त्या ठिकाणी ही घटना झाली. त्या ठिकाणी आणखी 2 व्यक्ती जे आहेत त्या गंभीर जखमी झालेले आहेत आणि आपण पाहतोय आता आपल्या स्क्रीनवरचे आपल्याला हे एक्सक्लुझिव्ह दृश्य देत आहे. जे हेलिकॉप्टरमध्ये व्यक्ती होत्या त्यांना मदत कार्याकडे घेऊन जाण्यात येते. त्याचबरोबर जे मृत्यू झाले त्या लोकांना सुद्धा आता बाहेर काढलं जाते आणि अग्निशमक दलाचे जवान यंत्रणा सगळ्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सगळे पोलीस यंत्रणा त्यांच्यावर पुणे शहर आयुक्त आणि खूप गंभीर घटना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता जे व्यक्ती मृत्यू झालेत त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे आणि काही गंभीर जखमी आहेत त्यांना सुद्धा शोध घेण्यात येतोय. जवळपास सगळा हा डोंगराळ परिसर आहे. आपण जर पाहत असलो तर दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे. 3 लोकांचा तर मृत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या शोध घेत आहेत. अगदी अडचणीच्या भागामध्ये ही सगळी घटना आहे ती घडलेली आहे. आपण आपल्या कॅमेरावर हे सगळं एक्सक्लुझिव्ह पाहतोय. आता हे बघा, हे जे जवान आहेत ते जवान अगदी चिखलामध्ये दरीखोऱ्यात बसून या ठिकाणी माणसाला पोहोचणं सुद्धा अशक्य आहे अशा परिस्थितीमध्ये हे हेलिकॉप्टर दुखल दरीत कोसळले. गंभीर घटना आहे आणि या गंभीर घटनेचे कारण आता शोधली जातील. मात्र सगळ्या यंत्रणा जी आहेत त्या आता डोंगराळ भागात पोहोचलेल्या आहेत. अग्निशमक दलाचे जवान जे कर्मचारी आहेत त्यांना झाडं वगैरे तोडावं लागले आहेत. जे व्यक्ती आहेत हेलिकॉप्टरमध्ये नेमकं किती व्यक्ती आहेत त्याचा शोध घेण्यासाठी सुद्धा मोठी कसरत आहे ती करावी लागते. कारण झाडाझुडपामध्ये नेमके किती व्यक्ती होत्या याचं जे काम आहे ते सुरू आहे आणि आपण सगळेजण आता पुढारीच्या या स्क्रीनवरती हे सगळं मदत कार्य पाहतोय. अतिशय गंभीर घटना म्हणावं लागेल. कारण अग्निशमक दलाचे जे जवान आहेत त्यांना सुद्धा या ज्या मृतदेहाच्या बॉड्या आहेत त्या बॉड्या काढताना मोठी कसरत करावी लागते. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी पूर्ण निर्मनुष्य जंगल सदृश्य सगळी परिस्थिती जी आहे ती आहे आणि त्यामुळे आणखी सुद्धा सगळे हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते सगळं आपलं स्वरूप आपलं मदत कार्य मोठ्या जोराने करताना पाहायला मिळतात. मात्र किती लोक आणखी या हेलिकॉप्टर मध्ये होते याची प्राथमिक माहिती आणखी कुणाकडेही नाही. पोलीस यंत्रणा जी आहे ती आपण विचारलं असता ते म्हणले की प्राथमिकता आपली इथल्या लोकांना बाहेर काढणं मदत कार्य करणं किती आहे ते पाहणं हे आहे. खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि हे हेलिकॉप्टर अचानक धुक्यामुळे कोसळलं आणि या सगळ्या कोसळलेल्या घटनेमुळे आता चिंता व्यक्त केली जाते. कारण काही दिवसापूर्वी पुण्यातल्या याच भागामध्ये पोर्ट भागात सुद्धा एक हेलिकॉप्टर कोसळलेलं होतं. ही दुसरी घटना आहे. सुनील तटकरे, स्थानिक आमदार जे आहेत संग्राम थोपटे ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संग्रामजी, नेमकी सध्याची काय परिस्थिती? आपण या सगळ्या अपघातासंदर्भातली माहिती घेतली का? सकाळी 7:30 दरम्यान हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं बावधनच्या तिथल्या हेलिपॅडवरून, ऑक्सफर्ड हेलिपॅडवरून, आणि काही ठराविक अंतरातून त्याचा अपघात झाल्याचं दिसतंय. 3 कॅज्युअलिटी असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. आता हे कोणाचं होतं काय होतं याचा अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु बऱ्याच वेळेला मागच्या महिन्यामध्ये असाच एक अपघात झाला की पुण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने पुण्याकडे येणारे हेलिकॉप्टर होतं ते माझ्याच मतदारसंघात त्या ठिकाणी कोसळलं. त्यावेळेला अशी जी घटना घडली होती त्यावेळेला नागरिक भयभीत झाले. सुदैवानं ते हेलिकॉप्टर
त्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, ते शेतामध्ये त्या ठिकाणी कोसळलं. परंतु आजचं हेलिकॉप्टर हे डोंगरात जरी कोसळलं असं तरी भर वस्तीच्या जवळ असणाऱ्या डोंगरात कोसळलेलं आहे, त्यामुळे थोडी चिंतेची बाब आहे. जी संग्रामजी, या सगळ्या संदर्भामध्ये हे खासगी कंपनीचं विमान होतं असं समजतंय, काही लोक जखमी सुद्धा आहेत, तर त्यांच्या दृष्टीनं उपचार करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काही तिथं सूचना केलेल्या आहेत का? नाही, आम्ही स्वतः पण तिथं जातोय. तहसीलदार असतील, प्रांत असतील, आरोग्य अधिकारी असतील, त्यांनाही सूचना दिल्या. तेही घटनास्थळावर रवाना झालेले आहेत, तेही पोहोचतीलच, पोहोचले असतील. एकंदरीत प्रशासनाकडून सर्व सहकार्य त्या ठिकाणी होते. बरं, ही पहिलीच घटना नाहीये, या आधी सुद्धा काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीने एक विमान या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पडलं होतं. या दृष्टीनं आता पुढचं काही पाऊल उचललं जाईल का, अशा पद्धतीची घटना पुन्हा परत घडू नये म्हणून? आता हे सातत्यानं दोन घटना घडल्यात. आता या घटनेमागचं नेमकं कारण, मागचं कारण तर आपण जर ते दृश्य जर आम्ही सुद्धा टीव्हीमध्ये पाहिली तर त्यामध्ये हवेचा मोठा दाब आणि मुसळधार पाऊस होता, त्यामुळे ते हेलिकॉप्टर भरकडत येऊन तिथं पडलं. आजचं तर काय हवेचा दाब किंवा काय होता का किंवा पाऊस तर काय आज नाही, तांत्रिक काय बिघाड झाला का, या सगळ्या गोष्टी आता पुढे तपासातले निष्पन्न होतील, त्यानुसार पुढची कारवाई केली पाहिजे. खरं तर आता भोगावचं आणि बुकुम आणि तिरंगूट असेल, लवळे असेल किंवा ऑक्सफर्ड असेल, जे आता हेलिकॉप्टर ऑक्सफर्डला आहे, त्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आता निश्चितच या परिसरामध्ये आता हेलिकॉप्टरची मुवमेंट ही तेवढीशी आता घातक भविष्याच्या दृष्टीने राहील अशी परिस्थिती आहे. जी सध्या पावधनच्या डोंगरावर जिथे हा सगळा प्रकार घडलाय संग्रामजी, बऱ्याचशा अडचणी येत आहेत असं समजतंय मदत कार्य करण्यामध्ये, कारण परिसर फार दाटीवाटीचा आहे, तर त्या दृष्टीनं तुम्ही काही आणखी कुमक मागवताय का, कुणाशी संपर्क झालाय का, आणखी कुठली चांगली मदत मागवता यावी यासाठी? यामध्ये काय, संपूर्ण भागच डोंगराळ आहे, भोर असेल, राजगड असेल किंवा आता मुळशी तालुका असेल, संपूर्ण भाग डोंगराळ आहे, त्यामुळे आता मदत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा सगळा आहेच आणि पोहोचतोय सुद्धा, पोहोचत सुद्धा पोहोचतील. जर काही गरज वाटली तर मग एनडीआरएफच्या टीमला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी संग्रामजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी आणि तुम्ही या सगळ्या घटनेसंदर्भात जी माहिती दिली ती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. आदिती तटकरे, मंत्री आदिती तटकरे आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत. आदिती, आत्ता आम्ही जी सध्या दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय, ज्या हेलिकॉप्टरचा दुर्दैवानं अपघात झालाय, याच हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे प्रवास करणार होते असं कळतंय, काय नेमकं सध्या याबाबतची आपण माहिती घेतलेली आहे? हेलिकॉप्टर काल म्हणजे इतर वेळेलाही त्यांच्या म्हणजे इतर नेत्यांच्या आणि सगळ्यांच्या प्रवासाकरिता एक दोन वेळाही वापरलं गेलं होतं. आज मुंबईवरून इथे रायगडमध्ये येण्यासाठी त्याच चॉपरचा वापर होणार होता. ते पुण्यावरून मुंबईला येत असताना हा ते चॉपर येत असताना हा अपघात घडलेला आहे. आम्ही अद्याप आणखीन यांची माहिती घेतोय, जे पायलट आणि इतर सगळे आहेत त्यांची. खरं तर डबल इंजिनचं चॉपर आणि टेक ऑफ करायच्या आधी हवामान खात्याचं आणि बाकी सगळं क्लिअरन्स घेतलं जात असतं. मला खात्री आहे त्याने ते घेतलं असेल, पण क्लायमेट अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे किंवा काही अशा पद्धतीची ती दुर्दैवी अशी दुर्घटना घडली असेल. खरं तर सुरुवातीला फक्त हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची बातमी आल्यामुळे आम्ही सुद्धा थोडे चिंतित झालो होतो. त्यामुळे मी पण अजून ते पायलट आणि यांची माहिती डिटेल मध्ये घेते. आम्ही पण तिथेच कनेक्ट संपर्क सुरू आहे. जी जी निश्चित. आदितीताई धन्यवाद, ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी.